भारताचे पूर्व प्रधानमंत्री व भारतीय जनता पक्षाचे माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधून अक्कलकोट नाक्याजवळील गांधीनगर येथे आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे भारत सरकारच्या आयुष्मान भारत हेल्थ कार्ड 200 कार्ड काढून देण्यात आले. उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत निराधार महिलांना गॅस वाटप करण्यात आले. निराधार पेन्शन योजनेअंतर्गत ई श्रम कार्ड, झिरो बॅलन्स नॅशनल बँक खाते, नवीन पॅन कार्ड इत्यादी सेवा घरपोच देण्यात आली. सोलापूर बार असोसिएशनच्या ॲडव्होकेट नीता मंकणी, मिथुन शाह इतर मान्यवर उपस्थित होते. विजय चंचुरे, पुष्कर पुकाळे, निलिमा हिरेमठ, सुरेखा पाटील, संगीता चंचुरे, कांचना हिरेमठ, छाया गंगणे, स्नेहा वनकुद्रे, मंगल पांढरे, स्नेहा मेहता, प्रतीक्षा लोखंडे व ज्योत्सना सोलापूरकर यांनी परिश्रम घेतले. ॲडव्होकेट नीता मंकणी, मिथुन शाह यांनी आस्था रोटी बँकेच्या कार्याचे कौतुक केले. ही संस्था समाजोपयोगी उपक्रमात अग्रेसर आहे. आजही अनेक जण चुलीवर स्वयंपाक करतात, त्यामुळे धुराच्या त्रासाने श्वसनाचे डोळ्यांचे आजार होतात. हा एक स्तुत्य उपक्रम आहे असे विचार पाहुण्यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन छाया गंगणे यांनी केले तर आभार प्रदर्शन मंगल पांढरे यांनी मानले. सर्वांचे स्वागत आहे आस्था रोटी बँकेतर्फे. आज आपण इथं आभार कार्ड, आयुष्मान भारत हेल्थ कार्ड, निराधारचं कार्ड, परत नंतर उज्ज्वला भारत गॅस, जिथं तुम्हाला गॅस निम्म्या किमतीमध्ये सिलेंडर मिळणार आहे, जे गरजू आहेत. इथं आता अक्कलकोट नाक्यात गांधीनगर इथं आपलं हे शिबिर आयोजित केलेलं आहे. त्या शिबिराचा फायदा घेण्यासाठी इथल्या प्रभागातल्या सर्व लोकांना मी आवाहन करते की तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी इथे सहभाग घ्यायचा आहे. आणि आज आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट नीता मंकणी मॅडम आहेत, मिथुन शाह सर, तसेच आमच्या आस्था रोटी बँकेचे सर्व सभासदांचं मी स्वागत करतो.